नमस्कार, आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे लटकन बनवणार आहोत। तर आपण बाहेरचे किंवा बाजारातील लटकन आणतो, ते आपण धुल्यानंतर किंवा 2 ते 3 वेळेस धुल्यानंतर ते लगेच खराब होतात। तर आज आपण या कपड्यापासून वेगवेगळे लटकन बनवणार आहोत। चला तर मग आपण लटकन बनवूयात। त्यासाठी मी इथे हे कपडे घेतलेले आहेत कट करून। हे आपण अगोदर पहिलं लटकन बनवून घेऊयात। तर त्याच्यासाठी मी कपडा हा 5.5 इंचाचा घेतलेला आहे। आणि हा 4 इंचाचा आहे। त्यासाठी आपल्याला दोरी लागते। तर दोरी ही रेडीमेड किंवा कपड्याचीच घेतली तरी काही हरकत नाही। तर याचे टोक दोन्ही समोरासमोर घेऊन या अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। आणि हे अशा प्रकारे ठेवायचं आहे आपल्याला। इकडचं टोक इथं अर्ध्यापर्यंत आणायचं आहे आणि इकडचं टोक इथपर्यंत आणायचं आहे अर्ध्यापर्यंत। मधली ही दोरी आपल्याला हलू द्यायची नाही। तर इथून आपण आता याला शिलाई देऊन घेऊयात। याला प्लेट द्यायचे आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आहे। इथून ज्या ठिकाणी आपण अगोदरची शिलाई दिली होती तिथूनच आपल्याला परत शिलाई द्यायची आहे। आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि हा कपडा आपल्याला याचं टोक याच्यावर ठेवायचं आहे दुसऱ्या साईडने। तर याची उलटी बाजू आपल्याला इकडच्या साईडने ठेवायची आहे आणि आपल्याला इथे 1/2 इंचापर्यंत अंतर ठेवून घ्यायचं आहे। आणि हे टोक इथे 1/2 पर्यंत आणायचं आहे आणि इकडचंही टोक इथे 1/2 पर्यंत आणायचं आहे। आणि इथून याला शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण आता कट करून घेऊया। या ठिकाणी मी सुई आणि दोरा घेतलेला आहे। हा दोरा 4 पदरी आहे। याला आपल्याला टाके घालून घ्यायचे आहेत थोड्या थोड्या अंतरावरती। आणि हा दोरा आपल्याला आता ओढायचा आहे, थोडा ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे गच्च गोल फिरून घ्यायचा आहे। आणि इथे सुईनी याला गाठ मारून घ्यायची आहे। तर आपण आता दोरा कट करून घेऊया। आणि याला जो एक्स्ट्राचा कपडा आलेला आहे तो आता कट केला तरी काही हरकत नाही। तर हे आता आपण पलटी करून घेऊयात। तर सुरुवातीला अगोदर हे छोटा आहे ते पलटी करून घ्यायचं आहे। हा छोटा सुरुवातीला छोटा भाग पलटी करून घ्यायचा आहे। नंतर हा नंतर मोठा भाग तर या ठिकाणी आपलं लटकन हे तयार आहे। इथे पाहू शकता खूप मस्त झालेला आहे। या ठिकाणी हे आपलं लटकन तयार आहे दुसरंही। हे लावलं तरी चालतं, नाही लावलं तरी काही हरकत नाही। तर आता आपण तिसरं लटकन तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 कपडे घेतलेले आहेत। तर याचं अंतर आहे 6.5 इंच। दोन्ही साईडनी 6.5 इंच अंतर आहे आणि याचं आहे 5 इंच। अगोदर आपल्याला हे टोक दुसऱ्या टोकावरती ठेवायचं आहे आणि हे फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। इकडच्या टोकापर्यंत आलं पाहिजे आणि याला परत एक फोल्ड मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे। इथून आपल्याला गोलाकार कट करायचा आहे। तर हे आता आपण कट करून घेऊया। तर हे आपलं कट झालेलं आहे। तर परत याला
फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या इकडच्या साइडने या ठिकाणी याला थोडासा कट देऊन घ्यायचा आहे. हे थोडासा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि ही दोरी घेतलेली आहे, ही दोरी याच्यामध्ये घालून आपल्याला इथून शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथून आपण शिलाई देऊन घेऊया. तर आता आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट करायचं आहे. तर हे कट बरोबर आले पाहिजेत समान अंतरावरती. तर या ठिकाणी मी कट करून घेतलेला आहे. तर हा कपडा खालच्या साइडने अशा प्रकारे करून आपल्याला हा कपडा आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. हे टोक ह्या टोकापर्यंत आणायचं आणि हे टोक इकडे याच्यापर्यंत आले पाहिजे अशा प्रकारे. आणि फोल्ड करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथून ही शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेऊया. आणि हे आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे खालच्या साइडने. तर या ठिकाणी आपलं तिसरं ही लटकन तयार आहे. खूप मस्त दिसत आहे. तर हे आपले तीनही लटकन तयार आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.